ओम नमो श्री गजाननाय। भाविकांनो, श्री गजानन भक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण श्री गजानन विजय या ग्रंथातील 7व्या अध्यायाचे निरूपण ऐकणार आहोत। या अध्यायात एकूण 151 ओवे आहेत। ओवी क्रमांक 13। हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव, याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश पुळेचा। ओवी क्रमांक 14। हे पाटील घराणे जाणं आहे अति पुरातन, घरचे धन कनक संपन्न, पसारा थोर शेतीचा। ओवी क्रमांक 15। पूर्वीपासून यांच्या घरी संतसेवा होती खरी, आली भाग्य जमेदारी मग काय विचारता। ओवी क्रमांक 16। महादाजी पाटलास दोन मुलगे औरस, थोरल्या त्या पुत्रास नाव असे करताजी। ओवी क्रमांक 17। कुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्त निका, गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्यातील। ओवी क्रमांक 18। पाटील करताची कारण मुलगे होते 6 जण, कुकाजी नुसता भाग्यवान, पुत्र नव्हता त्याचे कुशी। शेगावचे गणेश पाटील हे मारुतीचा उत्सव करीत। हे शेगावचे पाटील घराणे पूर्वीचेच गर्भश्रीमंत अर्थात धन दौलत सोनी यांनी संपन्न होते। सर्व मंडळी भाविक होती। पूर्वीपासून त्यांच्या घरी संत सेवा होती। महादाजीस दोन औरस मुले होती। मोठा मुलगा कडताजी, कुकाजी तो धाकटा, कडताजी 6 मुले व कडताजीच्या मृत्यूनंतर कुकाजीने 6 मुलांचे संगोपन केले। पाटील कुकाजी नंतर खंडू पाटलाने कारभार चालवला। खंडू पाटलाला 5 बंधू होते, गणपती, नारायण, मारुती, हरी, कृष्णाजी। सर्वांना पुस्तीचा शौक होता, त्यांचा सर्व लोकांस खूप अचक होता। कुकाजी हा विठ्ठल भक्त होता, संत गोमाजी महाराज यांचा घराण्याला उपदेश होता। पाटील मंडळीचा सर्व ग्रामवासियांना अचक होता। हे पाटलाची मुले गजाननाची टिंगल टवाळी करायची। कोळी म्हणती, आमच्यासोबत कुस्ती खेळ, तू योग योगेश्वर आहेस ना, मग त्याचे प्रत्यंतर आम्हाला दाखव। समर्थ काही न बोलता सर्व हसण्यावर न्यायचे, राग दाखवित नव्हते। भास्कर महाराज म्हणाला, आपण अकोली ग्रामात जाऊ, ही पाटलाची मुले तुम्हाला त्रास देतील। पण महाराज म्हणाले, ही पाटील मंडळी माझी भक्त आहे। ओवी क्रमांक 46। खाली बसले गजानन, ओठी वाता मजला गुण, असला जरी पहिलवान तरी साथ करशील हे। ओवी क्रमांक 47। हरी पाटील उठवावया लागला, यत्न करावया, तरी ते गेले वाया, हालेना समर्थ मुले। ओवी क्रमांक 53। काही असो याच्या पायी, आता ठेवणी आली डोई, आजपर्यंत मी नाही कोणाशीही नमन केले। पाटलाची मुले कुस्ती खेळण्याकरता आली, महाराज खाली बसले व मुलांना उठवायला सांगितले, पण मुले त्यांना उठवू शकली नाही। ते महाराज हरीला बक्षीस मागू लागले। ओवी क्रमांक 54। समर्थ म्हणाले हरीला, आता बक्षीस द्या आम्हाला, ना तरी जीत मजला, दुवा करावी कुस्ती कर। ओवी क्रमांक 56। मुष्टी राणी चानूर मल्लविद्येने परमेश्वर, वैदिका झाला साचार, जे देह रक्षक पंसाची। ओवी क्रमांक 57। पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते घरदार, तिसरीचा तो प्रकार आहे धनमानाचा। ओवी क्रमांक 58। तुझ्या प्रमाणे पुतणारी पाटील होता यमुना तिरी, गोकुळीची पोरी सारी त्याने केली सशक्त। ओवी क्रमांक 59। तैसे तू करावे शरीर मला वाढवावे, ना तरी हे सोडावे पाटील नाव आपले। ओवी क्रमांक 60। हेच बक्षीस दावे माझ, ना तरी कुस्ती करी आज, येणे रीती उतरला माझ समर्थांनी हरीचा। महाराज हरीस म्हणाले, मला तुम्ही कुस्ती ठरवा, कंसाचे रक्षक जे मुष्टी व चानूर हे मल्ल होते, तरी त्यांचा भगवंताने वध केलास म्हणून आपले शरीर बल वाढवावे। अशा रीतीने पाटलांच्या मुलांचा गर्भहरण केला। त्या दिवसापासून पाटलांच्या मुलांनी श्रींना अद्वैत बोलणे सोडून दिले। ओवी क्रमांक 72। हरीनं काही बोलला, इतरांनी प्रश्न केला, अरे पिशाया उसाला खातो सका तू सांग हे। ओवी क्रमांक 73। जरी ऊस खाण्याची इच्छा असेल
तुला साची तरी एक अट आमची आहे ती तू मान्य करी। पवी क्रमांक 74 आम्ही उसाचे करू प्रहार तुझ्या येधवा अंगावर त्याचे वळणा उठले जर तरी योगी मानू तुला। पवी क्रमांक 80 भास्कर म्हणजे पोरांशी नका मारू समर्थासी या उसाने आज दिवशी हे काही बरे नव्हे। पवी क्रमांक 84 मारुतीने गाळली रावणाची लंका भली उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबळ्यांच्या। इतर पोरे महाराजांना मारत नव्हती त्यामुळे त्यांनी महाराजांची परीक्षा घेण्याचे ठरवले। आम्ही तुम्हाला उसाने मारू जर उस मारल्यानंतर अंगावर जर मारल्याचे उमटले नाही तर आम्ही तुला योगी मानू। भास्कराने व इतर भक्तांनी त्यांना न मारण्याबद्दल विनंती केली। तुम्ही शूरवीर आहात तेव्हा तुम्ही वाघाची शिकार न करता योगी स्वामींना मारू नये। मारुतीने लंका जाळली पण गरीबाच्या झोपड्या नाही जाळल्या। ओवी क्रमांक 88 परीने महाराज डगमगले मुलांना पाहून हसत बसले कोठेही ना उमटले व त्यांच्या अंगावर। ओवी क्रमांक 93 त्या उसाची अवघी मोळी समर्थांनी पहा पिळली आणि पयाकाराने दिली प्रसन्न वाळी पोरास। ओवी क्रमांक 94 श्री गजानन पुण्यपुरुष चरका वाचून काढणार अस ते पाहता बालकास अति आनंद झाला। महाराजांच्या अंगावर एकही वळ उठला नाही हे पाहून मुले आश्चर्यचकित झाले। उसांची पूर्ण मोळी हाताने पिळून मुलांना रस पिण्यास दिला। खरोखरच महाराज हे पुण्यपुरुष आहेत योगी पुरुष आहेत हे त्यांना कळले व तेव्हा गजाननांना वंदन करून खंडूपाटलासह सर्व हकीकत सांगितली। मग तोही समर्थांच्या दर्शनाला येऊ लागला। खंडूपाटलासोबत उकाजी सुद्धा दर्शनास येत होता। उकाजीस पुत्र असल्याने ते सुद्धा महाराजांच्या दर्शनाकरता येऊ लागले। ओळी क्रमांक 113 आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानना म्हणावे त्या करुणा करुणा पोर एखादे द्या मज। ओळी क्रमांक 117 अरे गण्या माझा तुलता वृद्ध झाला आहे आता इच्छा उपजली त्याच्या चित्ता नातवंडत पाहण्याची। ओळी क्रमांक 122 धन आणि बलापुढे ओगेच मनुष्य वापुढे मग कार्य हे न घडे साह्य धन बलाच्या। ओळी क्रमांक 130 पुत्र देणे माझ्या करी सर्वतोपरी नाही जरी परी विनंती करीन खरी तुझ्यासाठी परमेश्वरा। ओळी क्रमांक 131 तो ऐकेल माझी भिड त्याला नाही काही जड तू घरचा आहेस धड रस आंब्याचा बीजाखाली। ओवी क्रमांक 135 कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची गर्भिणी झाली त्याची मास पूर्ण झाले। ओवी क्रमांक 138 थाटात झाले बारसे भिकू नाव ठेविलेसे पुढे बाळ वाढला असे शुक्ल पक्षीच्या इंदुपरी। ओवी क्रमांक 151 हा दासगणी विरचित श्री गजानन विजय ग्रंथ परिसास होते सावचित्त उतरकाते सोडून या। कुकाजीस मुलबाळ नव्हते त्यामुळे खंडू पाटलास नातवंड पाहण्याची इच्छा झाली। तू दररोज महाराजांकडे दर्शनास जातो तेव्हा महाराजांना तुला एक पोर देण्याबाबत विनंती कर। साधू पुरुष अशक्य असे काहीच नसते। महाराजांनी सांगितले तुझ्याजवळ धन सत्ता सर्व काही आहे मग मला का तू विनंती करतोस। खंडू पाटील त्यावर बोलले से पाण्यावाचून पिके येऊ शकत नाही त्याचप्रमाणे ईश्वराची कृपा झाल्याशिवाय संतती होणे अशक्य आहे। तुझ्याकरिता मी परमेश्वराला विनंती करतो तू नित्य दरवर्षी आंब्याच्या रसाचे जेवण ब्राह्मणांना घालीत जा। काही दिवसानंतर कुकाजीस पुत्र झाला। संत वाक्य कधी खोटे होत नाही याची प्रचिती खंडूस आली। थाटात बारसे केले त्याचे नाव भिकू असे ठेवले। सर्वांना आनंद झाला। ब्राह्मणांना आम्ररसाचे भोजन देण्याची प्रथा अजूनही शेगावात सुरू आहे। अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा भेदभाव उतर्क मनात न आणता श्री गजानन विजय ग्रंथांचे पठण करीत जावे। अध्याय क्रमांक 7 मध्ये भक्तांना आलेले अनुभव व श्रींचे चरित्र मी तुम्हाला थोडक्यात कथन केले। आपल्याला ते आवडेलच तरी माझ्या श्री गजानन भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।